नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्तेकोवर सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स, दिवस 18, इयत्ता 10, विषय इतिहास व राज्यशास्त्र. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला सेतूचा पाठ आहे तो 10वीचा राज्यशास्त्राचा 4था पाठ, सामाजिक व राजकीय चळवळ या पाठाशी संबंधित आहे. मग या पाठाचा स्वाध्याय आणि त्याची बोर्ड पॅटर्न प्रमाणे लिखित उत्तरे, त्याचबरोबर या पाठाची घटक चाचणी उत्तरांसह या पाठाची MCQ विथ आन्सर्स चे स्वतंत्र पाठ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाची तोंड ओळख राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी अत्यंत महत्वाची असते तो पण पाठ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल. चल पाठ शेवटपर्यंत पा. चल पा विद्यार्थी मित्र, आजचा दिवस आहे 18, प्रकरण आहे सामाजिक व राजकीय चळवळी. अध्ययन निष्पत्ती काय आहे मग? सामाजिक चळवळी जनजागृतीसाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करतात हे ओळखता येणे. जसं आपण मागील पाठात पाहिलं होतं की चळवळ ही एक सामूहिक कृती असते आणि एका ध्येयानं किंवा एका उद्दिष्टानं ती प्रेरित असते. मग 9वीचं कोणतं प्रकरण घेतोय सोबत? शैक्षणिक वाटचाल आणि महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. निष्पत्ती काय निघाली मग? विविध सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी शिक्षण हे एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. पाठात दिलेला स्वाध्याय आणि कृती त्याची व्यवस्थित उत्तरे सांगितल्या जातील, आपण त्या नोंदवून घ्या. चला काही बाबी आठवूयात. नुसतं आपल्याला हे लिहायचं नाहीये. स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या सामाजिक समस्या होत्या? सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे अस्पृश्यता, जातीभेद. महिलांच्या बाबतीत म्हणलात तर हुंडा प्रथा आहे, सती प्रथा आहे, बालविवाहासारखी प्रथा आहे, केशवपनसारखी प्रथा आहे, अशा अनेक सामाजिक समस्या या समाजात स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात होत्या. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले. 3, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या समाज सुधारकांनी कार्य केले? मग महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महर्षी कर्वे आहेत, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, अशा समाजसुधारकांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले. मदत पाहिजे असेल तर इयत्ता 9वीचे इतिहास राज्यशास्त्राचे पाठ्यपुस्तक पा विद्यार्थी. कृती जी आपल्याला लिहायची आहे, आदिवासी मुलांसाठी ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी कोणते कार्य केले? आदिवासी मुलांसाठी ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी कोणती कार्य केले? पा. 1, सर्वात पहिल्यांदा बघूया ताराबाई मोडक. बोर्डी व कोसबाड येथे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक कार्य प्रारंभ केले. कोणतं गाव? बोर्डी कोसबाड येथे शैक्षणिक कार्य प्रारंभ. लिहिला 2, आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. 3, ताराबाई मोडक यांनी प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षण दिले. पहा विद्यार्थी मित्रांनो, नुसतं सांगितलं का? नाही, तर त्यांनी स्वतः प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षण दिलं. 4, कुरणशाळा तांत्रिक व्यावसायिक शिक्षण सुरू केलं. कुरणशाळा सुरू केल्या, त्याचबरोबर त्या मुलांना तांत्रिक म्हणजे टेक्निकल व्यावसायिक शिक्षण द्यावं या उद्देशानं तांत्रिक व्यावसायिक शिक्षणसुद्धा सुरू केले. त्या आहेत ताराबाई मोडक. मग यानंतर कोणते आहेत? अनुताई
वाघ। अनुताई वाघ। एक, ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासी समाजाच्या उन्नती म्हणजेच प्रगतीसाठी संस्था सुरू केल्या। कुठे? ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासी समाजाच्या उन्नती म्हणजेच प्रगतीसाठी संस्था स्थापन केल्या। कोणत्या? अनुताई वाघ। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 10वीला आहोत, रनिंग नोट्स घेण्याची सवय करा, कारण 11वी 12वी आणि उच्च शिक्षण ज्यावेळेस घेतात तर त्यावेळेस रनिंग नोट्स या अत्यंत उपयोगाच्या असतात। दोन, आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे। आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बाल सेविका प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केली। काय काय सुरू केले? पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बाल सेविका प्रशिक्षण महाविद्यालय, हे कोण सुरू केले? अनुताई वाघ। दुसरा प्रश्न, शासनाने महिला व अन्य दुर्बल घटकांचे अल्पसंख्याक यांचे सक्षमीकरण म्हणजे मजबूतीकरण होण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कोणकोणते उपाय केले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये कौशल्य शिक्षण हे सुरू केलं। कौशल्य म्हणजे याला स्किल एज्युकेशन म्हणतो आपण। ते त्यानंतर मुलींसाठी त्यांच्या शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सोय करून देण्यात आली। त्याचबरोबर महिलांसाठी आणि मुलींसाठी शिक्षणासाठी मोफत सायकल योजना आणली। त्यानंतर मुलींसाठी स्वतंत्र संस्था, इव्हन स्वतंत्र विद्यापीठ ज्याला आपण SNDT म्हणतो, हे विद्यापीठसुद्धा महिलांच्या शिक्षणासाठीच सुरू करण्यात आलं। त्यानंतर अल्पसंख्याक दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र संस्था स्थापन केल्या, शिष्यवृत्तीची योजना दिली, आरक्षण दिलं गेलं आणि त्यांच्या शिक्षणात प्रगती व्हावी यासाठी अशा अनेक उपाययोजना शासन हे करत असते। महिलांसाठी काय काय आहे? कौशल्य शिक्षण ज्याला स्किल एज्युकेशन म्हणतो आपण, प्रवासाची सोय करण्यात आली शाळेत जाण्यासाठी, घराच्या जवळ थोडीशी दूरांतरावर असेल तर सायकल योजना, स्वतंत्र संस्था काढण्यात आल्या आणि स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्यात आले। दुर्बल घटकांसाठी मग स्वतंत्र शैक्षणिक संस्था ज्यांमधून त्यांनी आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांचं रक्षण करावं यासाठी। त्याचबरोबर शिष्यवृत्तीसारखी योजना आली। त्यानंतर विविध आरक्षण आले शिक्षण क्षेत्रात, म्हणजे अल्पसंख्याक समाजाला, दुर्बल समाजाला मजबूत करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले। त्यानंतर तिसरा, प्राथमिक शिक्षणाच्या प्रचारासाठी शासनाने कोणकोणत्या सुधारणा केल्या? प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी पहा, सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, 6 ते 14 या वयोगटात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण दिलं। 6 ते 14 या वयोगटात मोफत आणि सक्तीचं शिक्षण। 2, खडूफळा मोहीम आखल्या गेली। त्यानंतर शाळांचा दर्जा म्हणजे क्वालिटी सुधारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले, म्हणजे स्वच्छ शाळा, सुंदर शाळा। शाळांवर जर रंगरंगोटी वगैरे असेल, चित्र छान छान असतील तर मुलांना ते अट्रॅक्ट करतात आणि मुलं हळूहळू ही शाळांकडे वळतात। त्यानंतर स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली शाळांमधून। शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यात आल्या, कारण शाळा म्हणली की फळा लागतो, नकाशा लागतात, प्रयोगशाळा आहे, आपल्याला छान छान खेळण्यासाठी मैदानं लागतात, मग मैदानावर खेळण्यासाठी क्रीडांचं साहित्य लागते। हे सगळं त्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रचारासाठी। त्यानंतर
चांगल्या दर्जाचे शिक्षक उपलब्ध केले गेले आणि शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन सुद्धा दिले गेले. काय काय? 1-14 वयोगट प्राथमिक शिक्षण, 2 खडूफळा मोहीम, 3 शाळांचा दर्जा सुधारला, 4 स्वच्छतागृह, 5 शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या म्हणजे फळा, नकाशा, प्रयोगशाळा, मैदान, क्रीडा वगैरे, 6 शिक्षक उपलब्ध झाले आणि सर्वात महत्त्वाचं शालेय पोषण आहार. संकल्पना चित्र कशाचं घेतोय? कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे. पा, कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे. 1 शिक्षणाचे आधुनिकीकरण, 2 सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, 3 सामाजिक नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, 4 शिक्षण व उत्पादकता म्हणजे नुसतं शिक्षण नाही तर त्या शिक्षणामधून उत्पादकता निर्माण होईल म्हणजे व्यावसायिक शिक्षण, आणि 5 लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन. ही शिक्षणाची उद्दिष्टे कोणत्या आयोगाने सांगितली? कोठारी आयोगाने. पुढचं पहा, शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या थोर व्यक्तींची चरित्रे. काय समजले मग? शिक्षणातून कोण कोणत्या सामाजिक समस्या सोडविण्यास मदत झाली. अधिक माहितीसाठी इतिहास राज्यशास्त्राचे पुस्तक आहे आणि मग जो स्वाध्याय आपल्याला मूल्यमापनासाठी लिहायचा आहे तो पहा, व्यवस्थित लिहून घ्या. कोठारी आयोगाने शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी कोणत्या शिफारशी केल्या? पहा, 1 अनुसूचित जाती आणि जमाती. 1 अनुसूचित जाती जमाती सारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे. 2 सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतूद वाढविणे अशा शिफारशी केल्या. कोणत्या शिफारशी केल्या? 1 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे. 2 सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतूद वाढवणे अशा शिफारशी केल्या. पुढचं, मुक्त विद्यापीठांचे कार्य. मुक्त विद्यापीठांचे कार्य. 1 20 सप्टेंबर 1985 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आले. 20 सप्टेंबर 1985 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आले. 2 ज्यांना औपचारिक शिक्षण घेता येत नाही, औपचारिक म्हणजे आपण जसं घेतो ते, त्यांना वय, पात्रता, अन्य अटी सवलती देऊन उच्च शिक्षणाची संधी दिली म्हणजे वयाची अट शिथिल केली, पात्रतेची अट शिथिल केली आणि सगळ्या अटी शिथिल करून त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यातल्या त्यात विद्यार्थी मित्रांनो, या विद्यापीठाने पुढे 1990 आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षणाचे कार्यक्रम पण सुरू केले. 1990 आकाशवाणी दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण सुद्धा सुरू केले. विशेष म्हणजे देशामध्ये 58 प्रशिक्षण केंद्र आणि परदेशात 41 केंद्र स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय करून दिली. या मुक्त विद्यापीठाने 58 प्रशिक्षण केंद्र भारतात आणि 41 प्रशिक्षण केंद्र ही परदेशात स्थापन करून शिक्षणाची सोय उपलब्ध केली. अधिकचा सराव आहे, महाराष्ट्राचे संपूर्ण साक्षर होण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागेल. 2 कोसबाडच्या प्रकल्पाविषयी माहिती लिहा. हा प्रकल्प अनुताई वाघ यांचा आहे.
अधिक माहितीसाठी दीक्षा ॲप, नकाशा संग्रह, मोबाईल, संगणक, इयत्ता 9वी 10वीचे पाठ्यपुस्तक किंवा 9वीचा शालेय ॲटलस। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचा हा सेतूचा अभ्यास संपतो। पाठाच्या संदर्भात काही अडचण असेल किंवा बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही समस्या असतील तर चॅनलवर जरूर विचारा। आमची मेहनत, आमचा पाठ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद, नमस्ते, आपल्या सर्वांचे आभार।